मित्रांनो, आत्ताच आपण या ठिकाणी याबद्दलचे असणार याच्यामध्ये ताटी विज्ञान प्रकरण क्रमांक 3 बल व दावे यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय प्लावक बल। आता प्लावक बल म्हणजे काय? तर या ठिकाणी द्रवामध्ये किंवा वायूमध्ये गुंडणाऱ्या वस्तूला वरच्या दिशेनं ढकलणारं बल, यालाच आपण काय म्हणतो? प्लावक बल असं म्हणतो। म्हणजे वर ढकलणारं बल या ठिकाणी आपण बघतोय। आणि असं असणार या ठिकाणी हे जे बल आहे जे काय करतं, बुडणाऱ्या वस्तूला खालून वर ढकलत। कुणाविरुद्ध? तर गुरुत्वीय बलाविरुद्ध, ज्याला आपण एफ जी गुरुत्वीय बल, बल म्हणजे फोर्स आणि गुरुत्वीय म्हणजे ग्रॅव्हिटेशनल, ज्याची सुरुवात जी नव्हती म्हणून एफ जी। आणि प्लावक बल हे बल आहे फोर्स आणि प्लावक साठी बायॉन बी न सुरुवात होते म्हणून एफ व्ही हे अक्षरित वापरलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे प्लावक बल या ठिकाणी कार्य करतो। आणि आपण एक उदाहरण या ठिकाणी बघितलं होतं की या ठिकाणी हे जे प्लावक बल आहे की ज्यामुळे या ठिकाणी वस्तूला खालून वर ढकललं जातं, आणि मग हे प्लावक बल या ठिकाणी कशावरती अवलंबून असतं? तर या ठिकाणी आपण जर बघितलं, कृती आपण बघितली होती की साधारणपणे या ठिकाणी आपण बघतोय लोखंडाचा एखादा तुकडा असेल तर तो बुडतो, पण हजारो टन जहाज मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं हे पाण्यावरती सहज तरंगत, आणि याला कारणीभूत आहे प्लावक बल। पण या ठिकाणी छोटासा लोखंडाचा तुकडा या ठिकाणी आपण बघतो सहज बुडतो, पण जहाज मात्र या ठिकाणी हजारो टनाचा या ठिकाणी तरंगत। आता हे कसं? तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्यासाठी प्लावक बल महत्वाचं आहे। तर यामध्ये तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी सहजपणे सांगता येतात, त्या अशा की पहिली गोष्ट म्हणजे प्लावक बल ह्या त्या वस्तूच्या या ठिकाणी आपण बघतोय वजनापेक्षा जास्त असेल, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते। आता हे जर कमी असेल तर वस्तू बुडते, आणि वजन एवढं असेल तर या ठिकाणी आपण बघतोय ती वस्तू काय होते तर पाण्याच्या आतमध्ये या ठिकाणी तरंगत राहते, पाण्याच्या वर नाही। म्हणजे या ठिकाणी एखादी वस्तू तरंगण्यासाठी हे प्लावक बल या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या वस्तूपेक्षा या ठिकाणी आपण बघतोय जास्त असायला पाहिजे। आणि मग हे ठरतं कशावरून? तर आपण इथं बघितलं की या ठिकाणी हा असणारा ॲल्युमिनियमचा तुकडा पाण्यामध्ये बुडतोय, त्याच वेळेला त्याचा आकार बदलतो। आकार बदलल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय काय होतोय, हा असा आकार झाल्यामुळे इथून या ठिकाणी आपण बघतोय हे क्षेत्रफळ या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्यामुळे जास्तीत जास्त पाणी या ठिकाणी बाजूला सारलं जाते, आणि जे या पत्र्यापेक्षा जास्त आहे, आणि त्यामुळे हेच तत्व आपण बघतोय लोखंडी खेळ तेव्हा याला लागू पडतो की जहाज किती जरी मोठं असलं ते काय करतो स्वतःच्या ठराविक आकारामुळे। बघा, होडी किंवा जहाज याचा एक ठराविक आकार असतो, आणि त्या ठराविक आकारामुळे काय होतं की स्वतःच्या वजनापेक्षा जास्त पाणी त्या ठिकाणी ते बाजूला सारतं, आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं हे तरंगतं। आता मग हे शोधून कोणी काढलं तर त्या महान शास्त्रज्ञाचं नाव आहे आर्किमिडीज। हा जो आर्किमिडीज आहे यानं ख्रिस्तपूर्व 287 ते 212 मध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे, आणि त्यानं हे तरंगण्याचं तत्व शोधलं म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आर्किमिडीजचं असणार तत्व असं म्हटलं जातं। हा ग्रीक शास्त्रज्ञ होता, प्रखर असणारी बुद्धिमत्ता, ज्यानं गणितामध्ये आपण पाय हे अक्षर या ठिकाणी वापरलं तर ते या ठिकाणी आपण बघतो शोधून काढला असा असणारा हा जो आर्किमिडीज आहे। तर यानं या ठिकाणी आपण जर बघितलं फार मोठं काम या ठिकाणी त्यावेळेला या ठिकाणी केलेलं आहे विज्ञानामध्ये। यानं या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणपणे पायची किंमत तर या ठिकाणी काढलीच, पण या ठिकाणी भौतिक शास्त्रामध्ये जो तरापा आहे कप्पी आहे म्हणजे वजनापेक्षा जास्त या ठिकाणी वजन आपण उचलतो, तराफा चाक चाक ज्या चाकामुळे आज आपण सहज कोणी कुठे इकडून तिकडे जातोय, तर या चाकाचं संशोधन या ठिकाणी त्यानं केलं, आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना या ठिकाणी मला युद्धामध्ये या ठिकाणी त्याचा फार मोठा उपयोग या ठिकाणी झाल्यामुळे त्याचा त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गौरव झाला होता। आणि असा शास्त्रज्ञ
तत्व शोधून कसं काढलं हा विचार करत असताना एक दिवशी या ठिकाणी आंघोळीसाठी तो त्या टब मध्ये उतरला. आपल्याला माहिती या ठिकाणी मोठमोठ्या घरांमध्ये या ठिकाणी आंघोळीसाठी काय असतात टब असतात, पिक्चर मध्ये वगैरे आपण बघितलेले असतील राजे महाराजांच्या साठी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या टबामध्ये उतरल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकदम तो उतरायला लागला आणि टब भरलेला होता आणि त्यातलं पाणी बाहेर सांडायला लागलं. त्यावेळेला त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो अचानक आहे तसाच उघडाच या ठिकाणी पळत सुटला आणि युरेका 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 असा म्हणत सुटला. आता युरेकाचा अर्थ काय, मला मिळालं, मला सापडलं, म्हणजे मला सापडलं काय सापडलं की एखादी वस्तू का तरंगते. तर या ठिकाणी आपण बघतोय पाणी बाहेर पडलं म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे पाणी किती बाहेर पडतो याचंही मोजमाप त्याने या ठिकाणी केलं आणि त्याचे असं लक्षात आलं की एखादी वस्तू ज्या वेळेला या ठिकाणी आपण बघतोय द्रवामध्ये बुडते तेव्हा ती या ठिकाणी स्वतःच्या बाजूने या ठिकाणी पाणी बाजूला सारते किंवा एखादी वस्तू तरंगते तेव्हा या ठिकाणी काय करते तर स्वतःच्या वजनापेक्षा जास्त पाणी बाजूला सारते आणि त्यामुळे या ठिकाणी प्लावक बल वाढतं आणि ती वस्तू तरंगते हे शोधून काढण्याचं काम यानं या ठिकाणी केलं. आणि याच्यासाठीच आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे. एक दगड एका रबरेला रबर बँड जे आहे रबर आपल्याला सहज मिळते तिला एक दगड या ठिकाणी बांधायचं आहे आणि बांधल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं ग्लासमध्ये वगैरे आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याची लांबी मोजायची समजा 5 सेंटीमीटर असेल आणि दुसऱ्या वेळेला या ठिकाणी त्या एका ग्लासमध्ये किंवा चंचुपात्रामध्ये ग्लासमध्ये आपण सहज घेऊ शकतो पाणी घ्यायचं आहे आणि ती असणारी रबर ताणलेला जो दगड आहे त्याच्यामध्ये बुडवायचं. काय आपल्याला आढळतं, तर आपल्याला आढळतं या ठिकाणी जी लांबी आहे त्या रबराची या ठिकाणी कमी झालेली आहे आणि ती जर आपण मोजली समजा पहिली 5 सेंटीमीटर असेल तर नंतर 4-3 भरेल म्हणजे या ठिकाणी ते दगडाच्या वजनावरती या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की दगड तोच आहे रबर तोच आहे फक्त पाण्यामध्ये बुडवल्यामुळं या ठिकाणी त्याची लांबी कमी झालेली आहे म्हणजे त्याच्या वजनाला वजन कमी झालेलं आहे. आता पाण्यामध्ये बुडवलेलं आपण बाहेर काढलं ना आहे तसं धरलं तर आहे तेवढंच आहे म्हणजे वजनात फरक पडलेला आहे पाण्यामध्ये बुडवल्यामुळं दगडाच्या नाही. तर आपल्या लक्षात येईल की पाण्यामध्ये असं काहीतरी बल आहे की जे काय करतंय वरच्या दिशेने या ठिकाणी ढकलतंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं आणि वरच्या दिशेनं ढकलल्यामध्ये हे असणारे या ठिकाणी आपण बघतो हे जे तत्व आहे ते आपल्याला बघायला मिळतं. आता मग आपण या अगोदर सांगितलं की या ठिकाणी प्लावक बल कोणत्या वस्तूवरती अवलंबून आहे, एक तर वस्तूचा आकारमान म्हणजे आकारमान जर या ठिकाणी जास्त असेल तरी या ठिकाणी आपण बघतो प्लावक बल जास्त असतं आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्या द्रवाची असणारी घनता. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं एखादी थर्माकोलची किंवा या ठिकाणी लाकडाची वस्तू आहे ती तरंगते आणि दुसऱ्या वेळेला लोखंडाचा खिळा या ठिकाणी सहजपणे या ठिकाणी बुडतो याला हा जो फरक आहे या ठिकाणी आपण बघतो आकाराचा फरक आहे का नाही. तर इथं या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं महत्वाचा फरक आहे तो घनता. आणि मग ही घनता काढली जाते कशी बघा, तर घनता काढण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो जे सूत्र आहे ते सूत्र आहे घनता बरोबर त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे वजन भागिले आकारमान. त्याचा आकारमान किती आहे कसं आहे त्याच्यावरती या ठिकाणी या गोष्टी अवलंबून असतात. तर अशा पद्धतीने आपण घनता या ठिकाणी आपण बघतोय की निश्चित करू शकतो. आता ती वस्तू पाण्यामध्ये तरंगायची असेल तर या ठिकाणी आपण बघतोय सर्वसाधारणपणे म्हणजे एखाद्या पदार्थाची शुद्धता ठरवण्यासाठी घनता गुणधर्म अतिशय महत्वाचा आहे. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या पदार्थाची घनता पाण्यामध्ये ठरवत असताना त्याच्यासाठी सापेक्ष घनता हा शब्द वापरलेला आहे. कोणता? सापेक्ष घनता. आणि ही जी सापेक्ष घनता आहे ती कशी मोजली जाते आपण बघूया. तर सापेक्ष घनतेसाठी आपण अगोदर काय लिहिली पदार्थाची घनता महत्वाची आहे.
भागिले पाण्याची घनता, तर पाण्याची घनता या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणपणे पाण्याची घनता ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर 10³ किलोग्रॅम पर घनमीटर एवढी या ठिकाणी मानली जाते। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही तुलना करून सापेक्ष घनता या ठिकाणी काढली जाते आणि त्यावर एखादा पदार्थ या ठिकाणी बुडणार का तरंगणार हे घनतेवरती अवलंबून आहे। त्यानंतर दुसरा असणारा भाग आहे तो म्हणजे त्याचा असणारा आकार मानून लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये बल आणि दाब, बलाचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, दाब आणि दाबाशी संलग्न असणाऱ्या काही संकल्पना या ठिकाणी बघितल्या। आता इथं आपण काही सूत्र या ठिकाणी बघतो की ज्यावरती या ठिकाणी एखादी वस्तू तरंगेल किंवा बुडेल हे ठरतं आणि या सूत्राच्या मदतीने या ठिकाणी आपणाला काही म्हणजे एखादी दिलेली वस्तू तरंगू शकते किंवा बुडू शकते किंवा एखाद्या पदार्थाची घनता किती आणि सापेक्ष घनता किती हे आपण काढू शकतो। कारण एखादी वस्तू तरंगणं आणि बुडणं किंवा प्लावक बलाची संकल्पना ही घनता आणि आकारमान यांच्याशी निगडीत आहे आणि त्यामुळं काही उदाहरण आपल्याला इथं विचारली गेलेली आहेत। त्यातलं पहिलं उदाहरण बघा, एका फळीवर ठेवलेल्या खाऊच्या जो डबा आहे डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ आहे 0.25 मीटर वर्ग, ज्याचं वजन दिलेलं आपणाला 50 न्यूटन। तर इथं आपणाला दाब मोजायचा आहे। आता दाब म्हणले की आपल्याला सूत्र माहिती आहे, अगोदर दिलेलं जे आहे क्षेत्रफळ तळाचं किती आहे दाब्याचं वजन किती आहे या गोष्टी आपण लिहिल्या आणि मग दाबाचं सूत्र आपण जर वापरलं, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ, 50 न्यूटन भागिले 0.25 मीटरचा वर्ग। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे कॅल्क्युलेशन करत असताना 50 भागिले 0.25 आता हे आपल्याला सोडवता येत नाही, म्हणून काय करणार आपण दशांशने 1-2 अंक आणि या ठिकाणी पुढे सारलं तर या ठिकाणी वर 2 शून्य आपण वाढवून देणार लक्षात घ्या आणि या 2 वाढवलेल्या 0 25 आहे तसं येईल, याचं रूपांतरण आपण केलेलं आहे। आता मग 25 1 25 25 2 50 या 2 शून्य आहेत अशा या ठिकाणी आपण बघतो इथे येतील, म्हणजे याचं उत्तर येईल 200 न्यूटन। तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सहज या ठिकाणी सोडवू शकतो। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, जर पाण्याची घनता 10³ आपण मागाशी उल्लेख केला, 10³ म्हणजे 1/3 म्हणजे 1000 किलोग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे, प्रति घनमीटर इथं दिलेलं आहे आणि लोखंडाची किती आहे 7.85 × 10³ किलोग्रॅम घनमीटर। आता या ठिकाणी 10³ आणि 10³ म्हणजे या दोन्ही घनता आपण लिहून घेतल्या पाण्याची आणि लोखंडाची आणि सापेक्ष घनता आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे। तर सूत्र आपल्याला इथं दिसतंय लोखंडाची सापेक्ष घनता बरोबर लोखंडाची घनता भागिले पाण्याची घनता, आपण सूत्र दिलेलं आहे। हे लिहिलं तर या ठिकाणी 10³ घन मीटर आता हे कॅन्सल होईल आणि मग राहिलं काय उत्तर 7.85। आता ही सापेक्ष घनता या ठिकाणी आपण बघतोय हे प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे याच्यासाठी एकक असणार नाही, यालाच सापेक्ष घनतेलाच विशिष्ट गुरुत्व असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही उदाहरण आहेत। तिसरं उदाहरण आपण एकदा बघूया, एका स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 0.5 मिलीमीटर वर्ग असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे, तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब पास्कलमध्ये काढा, क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 0.5 × 10⁻⁶ मीटर, कारण मिलीमीटरचं रूपांतर आपण काय केलेलं आहे मीटरमध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मीटर वर्गमध्ये करताना या ठिकाणी या किंमत या ठिकाणी आपण बघतो आलेली आहे। त्यानंतर स्क्रूचं वजन 0.5 न्यूटन आहे। आता मग दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ आणि हे जर आपण मोजलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी
0.5 ला 0.5 जाईल, हे 10 चा वजा 6 वर आलं तर 10 चा धन होईल आणि मीटर वर्ग आहे तसा राहील आणि 10 चा 6 पास्कल हे आपलं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने उदाहरण आहेत ते आपण सहज समजून घेऊ शकतो। इथं हे प्रकरण संपतोय ना, याच्याविषयी असणारे उदाहरण वगैरे आपण सोडवायचे आणि अभ्यास करायचा।